नमस्कार, मी पूनम आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। शरद पवार हे राष्ट्रीय नेते नसून बारामतीचे नेते आहे अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता संपायला आली आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। तसेच मुस्लिम समाजाची मते आम्हालाच मिळाली असा दावा देखील त्यांनी यावेळी केला। शरद पवारांनी नॅशनल नेत्याच्या ऐवजी आता बारामतीची नेते झाली हेच त्या ठिकाणी दिसते। म्हणजे बीजेपीच्या ट्रॅकमध्ये ते अडकले आणि नॅशनल नेत्याच्या ऐवजी बारामतीचे नेते आहोत हेच त्यांनी सिद्ध केले। मुंबई नाशिक महामार्गावरील राजलोली नाका येथील स्वीट हार्ट या ऑर्केस्ट्रा बार चालकावर 28 मेच्या पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती। या गोळीबार करणाऱ्या दोघा जणांना कोंडगाव पोलिसांनी सापळा रचून इंदोर शहरातून गजाआड केले। अमोल बोराडे असं गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या ऑर्केस्ट्रा बार चालकाचे नाव आहे। रात्री जवळपास 2:30 वाजताच्या सुमारास कोंडगाव येथील स्वीट हार्ट नावाचे ऑर्केस्ट्रा बार आहे, त्या बारचे चालक अमोल अहमदास बोराडे हे बार बंद केल्यानंतर घरी जात असताना मागच्या बाजूने ते निघाले होते बारच्या, त्यावेळेस अज्ञात इस्माने त्यांच्यावरती गोळीबार केलेला होता। एक इंदोर आणि उत्तर प्रदेशमध्ये सदर टीम यांनी 3 दिवस अथक प्रयत्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी कपिल कमलाकर पथोरे हा पडगावचा राहणार आहे आणि इरफान कय्यूम खान हा भिवंडीमधील राहणारा आरोपी आहे, यांना त्यांच्या कारसह ताब्यात घेतलं। मान्सून भारताच्या देशभूमी म्हणजेच केरळमध्ये दाखल होणार आहे। मान्सूनच्या प्रवासावर नवा अंदाज क्लायमेटने वर्तवलाय। भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 7 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल। मुंबईसह आसपासच्या परिसरातही पुढील 48 तासात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज क्लायमेटने वर्तवलाय। शिवसेना पुन्हा एकदा अयोध्या मुद्द्यावरून पुढे सरसावताना पाहायला मिळतंय। निवडणुकी आधी केलेल्या अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांसह पुन्हा एकदा अयोध्यावारी करणार आहेत। अयोध्येत जाऊन 15 जूनला शनिवारी शिवसेनेचे खासदार रामाचं दर्शन घेणार आहेत। सांगली येथे खंडणी उकळण्यासाठी एका पोलिसाने 10 वर्षीय आत्यभावाचे अपहरण केल्याची घटना घडली। वरदराज खामकर असं या अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। तसेच सुनील कदम असे या अपहरणकर्त्याचे नाव असून इस्लामपूर पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या 2 साथीदारांना ताब्यात घेतले। पोलीस त्याच्या 3 साथीदाराचा शोध घेत आहेत। 3 जून 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजता मोहन पाटील यांचा नवोदयचा क्लास आहे, त्या क्लासपासून वरदराज बाळासु खामकर वय वर्ष 10 या मुलाचं अपहरण केलेलं होतं। इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि थोडीशी संवेदनशील परिस्थिती होती। 10 वर्षाचा अत्यंत हुशार मुलगा, चांगल्या सुसंस्कृत कुटुंबातला मुलगा, त्याचं अपहरण झाल्यामुळे थोडीशी संवेदनशील परिस्थिती होती। इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री देशमुख आणि त्यांची टीम यांनी आणि यांच्या सगळ्या टीमच्या मदतीने आपण 5 टीम फॉर्म केलेल्या होत्या वेगवेगळ्या, त्या 5 टीमनी चांगल्या पद्धतीनं कामकाज सुरू केलेलं होतं आणि थोडंसं जो अपहरण करणारा किंवा त्या क्लासपासून घेणारा जो इसम होता तो थोडासा ओळखीचा असावा किंवा जवळचा असावा या अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये तपास सुरू केलेला होता। त्या मामांच्या त्यांचे जे मामा आहेत त्यांच्या मामांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, म्हणजे बाळासाहेब खामकर वरदराज खामकरचे वडील त्यांची परिस्थिती चांगली आहे आणि त्याचा फायदा घेऊन हा जो सुनील कदम आहे तो कर्जबाजारी आहे, लोकांना नोकरीला लावतो म्हणून त्यांना पैसे घेतलेले होते लोकांकडून, त्यामुळं तो कर्जबाजारी झालेला आहे आणि त्यामुळं ते भरपूर लोकांचं देणं आहे, सावकाराचे सुद्धा पैसे त्याला द्यायचे होते म्हणून मामाच्या पोराचं अपहरण करायचं आणि मामाकडनं 10 ते 15 लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात रक्कम गोळा करायची अशा पद्धतीनं त्यानं तो प्लॅन केलेला होता। मात्र पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळं हा प्लॅन पूर्ण होऊ शकला नाही आणि काल रात्री साधारणतः 1:15 दरम्यान म्हणजे आज पहाटेच्या दरम्यान
तो वरदराज खामकर हा अत्यंत सुखरूप स्थितीमध्ये आम्हाला मिळालेला आहे. ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा ह्या कटाचा सूत्रधार पोलीस शिपाई सुनील कदम आणि त्याचे दोन सहकाऱ्यांना अटक केलेली आहे. बॉलिवूडचा सल्लूभाई अर्थात सलमान खानचा बहुप्रतीक्षित भारत चित्रपट बुधवारी रमजान ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला. या दिवशी सलमानचे चित्रपट हमखास हिट होतात, याचीच काल पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे यंदाची ईद देखील सलमानसाठी लकी ठरली आहे. तसेच भाईजानच्या या चित्रपटाने त्यांच्या जुन्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले असून भारतने पहिल्याच दिवशी 42.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुचाकी टो केल्याच्या रागातून वाहतूक पोलीस, टोईंग कर्मचारी आणि मोठ्या संख्येने जमलेल्या व्यापाऱ्यांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 च्या गाव मार्केटमध्ये घडली आहे. उल्हासनगरात मागील 10 दिवसात वाहतूक पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये टोईंग कर्मचारी दुचाकी उचलून नेत असल्याने हाणामारीच्या 3 घटना घडल्या आहेत. वाहतूक पोलीस टोईंग गाडीसह कॅम्प नंबर 5 च्या गाव मार्केटच्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम तोडून पार केलेल्या दुचाकी टो करीत होते. यात सुमाराला येथील व्यापाऱ्यांनी पोलीस आणि टोईंग कर्मचाऱ्यांशी वाद करून गोंधळ घातला. कळवळजनक बाब म्हणजे काही व्यापाऱ्यांनी त्या टोईंग कर्मचाऱ्याला खाली खेचत बेदम मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी वाहतूक पोलिसाला देखील धक्काबुक्की करण्यात आली. तर काही व्यापाऱ्यांनी जीवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या एका टोईंग कामगाराला रस्त्यावर पाडून बेदम मारहाण केली. हा हाणामारीचा सर्व प्रकार बघण्याच्या गर्दीने मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय. या प्रकरणी मारहाण झालेल्या वाहतूक पोलीस आणि टोईंग कामगारांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. प्रतिनिधी हरी अलर्टसह आधार न्यूज मुंबई. दहशतवादी घटना घडू नये म्हणून मुंबईतील CSMT स्थानकावर तपासणी पथक वाढवण्यात आले आहे. दरम्यान शहरातील सर्वच रेल्वे स्थानकावर तपासणी वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. प्रवाशांच्या बॅग चेक केल्या जात असून गरज वाटली तर चौकशी देखील केली जात आहे. CSMT हे मुंबईतील सर्वात वर्दळीचे एक स्थानक असल्यामुळे तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. देशभरात बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील वारी येथे रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आला. यात सर्व मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी एकत्र जमले होते. के मरने के बाद उसको पूछना है कि पैदा होने से लेकर मरने तक तूने कौन से ऐसे. प्रतिनिधी मनोज वाघमारे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. सिंधुदुर्गात मान्सून पूर्व सरी कोसळल्या आहेत. सिंधुदुर्गातील काही भागात पावसाने गुरुवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास धूमधडाक्यात आपली हजेरी लावली आहे. यावेळी मोठ्या गडगडाटासह जोरदार वादळी वारेही वाहत होते. अशा परिस्थितीत तब्बल अर्धा तास पावसाने हजेरी दिली आहे. 7 जूनला केरळ येथे मान्सून दाखल होणार असल्याचे वृत्त वेधशाळेने वर्तवले होते. त्यामुळे येणारे 5 ते 6 दिवसात हा पाऊस कोकणात येण्याची शक्यता होती. परंतु गुरुवारी सकाळीच मान्सून पूर्व पाऊस मोठ्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह कोसळला. त्यामुळे उन्हाने त्रासलेला कोकण असताना थंड हवेचा दिलासा मिळाला. सावंतवाडीसह अन्य भागात पावसाने गुरुवारी विजेच्या कडकडाटासह पहाटेच हजेरी लावली. वारा आणि पाऊस जोरदार सुरू झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरील झाड कोसळले. कणकवली शहर आणि परिसरात सकाळी 6:30 पासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट होत असल्याने लँडलाईन आणि मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. त्याचबरोबर वीज गायब झाल्याने नागरिकांची पळापळ झाली आहे. मात्र आलेल्या या पावसाच्या सरीमुळे नागरिकांना थंडावाचा आनंद घेता आलाय. आज महाराणा प्रताप जयंती निमित्त पैठण येथे सकाळी 9:00 सुमारास रॅली काढण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग उपस्थित होता. शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन करण्यात आले. प्रतिनिधी विष्णू पंडावे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. नांदेडमध्ये सुखी जीवन स्वस्थ समाज अभियान संपन्न झालंय. या कार्यक्रमाचे आयोजन प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू यांनी केले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षा ब्रह्मकुमारी शिवकन्या बहनजी तर उद्घाटन हर्षदभाई शाह यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणराव क्षीरसागर यांनी केले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. कुमारीज के सोशल सर्विस विंग के द्वारा एक नेशनल कैंपेन जम्मू से लेके मुंबई तक हमने आयोजित किया है, जिसका बहुत ही सुंदर थीम है कि हैप्पी लाइफ हेल्दी सोसाइटी. हम कैसे सुखी जीवन और स्वस्थ समाज का निर्माण कर सकते हैं, उसके लिए 50 दिनों का ये अभियान अप्रैल 28 से हमने आरंभ किया था और आज हम यहाँ 5 जून के दिन नांदेड़ शहर में पहुँचे हैं और 16 जून को इसका समापन मुंबई में होगा. इस सुखी जीवन स्वस्थ समाज अभियान के अंतर्गत हम सबको एक सुखी जीवन जीने का तरीका बताते हैं कि किस तरह हमारा विचार यदि बेहतर होगा, हमारा जीवन बेहतर हो सकता है, हमारा कर्म बेहतर हो सकता है. क्योंकि ज़िंदगी खूबसूरत है, बस जीना सीखना है. ज़िंदगी खूबसूरत है, बस जीना सीखना है. अपने ज़ख्मों को खुद ही सीना सीखना है. हर पल में आनंद है दोस्त, बस आनंद पीना सीखना है. इन शुभकामनाओं के साथ हम आपके शहर में पधारे हैं कि नांदेड़ का ये शहर, जो गुरुओं की भूमि है, जो ऋषियों की भूमि है, वो सदा सुखी रहे, स्वस्थ रहे. प्रतिनिधि संदीप भालेराव सह आधार न्यूज मुंबई डेस्क. महाकाल प्रोडक्शन प्रस्तुत निर्माता राजेश गायकवाड आणि विजय गायकवाड तसेच दिग्दर्शक मनोज कुवर यांचा एक गुंडा या वेब मूवीचे चित्रीकरण 70% पूर्ण झाले असून तरुण पिढीला या चित्रपटाद्वारे एक चांगला संदेश देण्यात आलाय. तसेच या वेब मूवीचे मीडिया पार्टनर आधार न्यूज आहे. या चित्रपटाबाबत बातचीत केली आहे आधार न्यूजचे रिपोर्टर हरी अलट यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 346 शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात शिवभक्तांकडून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रायगड किल्ला सजवण्यात आला. तसेच ढोल ताशे लेझीम आणि पोवाड्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळी मानवंदना देण्यात आली. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. तर सकाळी 9:30 सुमारास महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले हे देखील इथे उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारांच्या संख्येने शिवप्रेमी रायगडावर उपस्थित होते. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.